कोयना पांडोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम. धरणात 24 तासात 5 TMC वाढले तर 70,000 क्युसेक पाण्याची आवक. कोयना धरण पांडोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून सोमवारी सकाळपर्यंत 69,519 क्युसेक पाण्याची आवक होत होती. गेल्या 24 तासात धरणाच्या शिवसागर जलाशयात सुमारे 5 TMC पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठा 60.42 TMC इतका झाला आहे. कोयना धरण पांडोट क्षेत्रातील कोयना नवजा महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात 55.30 TMC इतका उपयुक्त पाणी साठा असून 44.70 TMC पाण्याची आवश्यकता आहे. गेल्या 24 तासात कोयना येथे 176 mm तर नवजा येथे 236 mm तसेच महाबळेश्वर येथे 245 mm पावसाची नोंद झाली आहे. मुक्तागिरी न्यूज साठी विद्या मासुर्नेकर, पाटण.